श्री स्वामी समर्थ। सावधान, या वर्षी श्रावणात अधिक मास येतोय। सौर वर्षांचे 365 दिवस आणि चंद्र वर्षांचे 354 दिवस दोन्हीमध्ये 11 दिवसांचा फरक येतो। हा 11 दिवसांचा फरक संतुलित करण्यासाठी एका वर्षातील 11 असे 3 वर्षातील 33 दिवस एकत्र मिळून ग्राह्य धरला जातो, त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंडाचा महिना असेही म्हणतात। यावेळी अधिक महिना योगायोगाने श्रावण महिन्यात आला आहे, त्यामुळे श्रावण महिना हा 59 दिवसांचा असेल। सर्व शुभ कार्य श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील। अधिक मास 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत चालेल। ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात जास्तीचा महिना असेल तर पावसाळ्यात अडथळा निर्माण होऊन लोकांच्या संपत्तीची हानी होईल असे भाकित केले गेले आहे। असामान्य पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार आहे। आग, विमान अपघात, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जनतेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। अधिक महिन्यात चंद्र सूर्याच्या गतीत फरक पडतो, आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आपल्या शक्यतेनुसार काही नियम व व्रते पाळावीत। रोज एकदाच फलाहार करावा, दिवसा न जेवता फक्त रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवावे, महिनाभर मीठ खाऊ नये। रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवापुढे सतत तेवत ठेवावा। 33 अनारसे जावयाला दान करावे। अनर्शनऐवजी 33 बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे दिली तरीही चालतात। हरिविजय ग्रंथाचे एका महिन्यात पूर्ण पारायण करावे। अधिक मास महात्म्य पोथी किंवा पुरुषोत्तम मास महात्म्य पोथी यांपैकी एका ग्रंथाचे या महिन्यात पारायण करावे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।